दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही. पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे. जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिता अष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे. आणि ही आमदार आहे बाई जे बोलली की राम जो वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली, हा तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला, मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले समुद्रात दगड टाकीत, आणि काय त्या बाया बोले अनवाणी पायानी चालत्यात, अनवाणी मगर बिगर चपलेचं उपवास करत्यात, पोटाला मारतात, अशी भाषा या कुत्रीने वापरली. म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज मी सांगते हे बाळासाहेब असते ना या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं, हा तिचा निषेध आहे. ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या, तिला मी ठोकणार. दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या माग लोचत शिवसैनिक फिरत होते ना थोया त्यांची जिंदगी. परंतु झालं आणि त्यानंतर चर्चा केली विदाउट एनी पॉलिटिकल इंटरेस्ट, फक्त आणि फक्त ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट वरती काय बोलता येईल काय भूमिका बनते यासाठी म्हणून आजची चर्चा होती. आणि काय आहे माहितीये का, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, सो ज्याचा जसा बुद्ध्यांक असेल तो त्या पद्धतीने रिॲक्ट होईल. सो मला नाही वाटत की मी त्याच्यावरती फार काही भाष्य करावं. विरोध करायचं कारण काय होतं मॅडम? नाही अरे मला माहितीच नाही, ते काहीतरी 2-3 मिनिटं त्या बाई बडबडल्या, नंतर पोलीस आले त्या बाईंना बाजूला घेऊन गेले. परंतु जे आमचं काही जे चालू होती चर्चा ती फक्त आणि फक्त ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी चालू होती. कदाचित त्या बाईंना एक जास्तीचं काय म्हणता येईल मीडिया फुटेज हवं असेल किंवा कदाचित त्या अटेन्शन सिकर असतील, थोडीशी कधी कधी स्टंट बाजी करणं गरजेचं असतं पक्षाला किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी, त्यातला काही प्रकार असू शकतो मला याच्यापेक्षा काही फार माहिती नाही. मी अध्यक्षांना फोन लावला की जर असेल राजकीय लोक इथे येत असेल तर तुम्ही परमिशन दिली का, त्यावेळेस अध्यक्षांचं म्हणणं आलं की मी परमिशन दिलेली नाही आहे आणि मी त्यांना येऊ नको असा मेसेज केलेला आहे. पण तरीही तिची आडदंडशाही ती आमच्या बार रूमला आलेली आहे आणि बार रूमला आल्यानंतर बराच वेळ ती आतमध्ये राहिली आणि आतमध्ये राहिल्यामुळं लोकांचे सगळ्या वकिलांचे कामकाज ठप्प झालेले होते, कारण पोलीस जाऊ देत नव्हते वकिलांना आतमध्ये. आणि जर तू अशा कायद्यात राहणाऱ्या लोकांच्या याच्यात येऊन जर असे अकायदेशीर जर हे करत असेल तू तर हे खपून घेतल्यात जाणार नाही. जिने आमच्या हिंदू देवदेवतांबद्दल म्हणजे इतक्या घाणेरड्या लेवलला वक्तव्य केलं तर एक हिंदू म्हणून मी सहन करणार नाही. कारण तू जर कायद्याचंच उल्लंघन करत असेल तर कायदा आम्हालाही कळतो कसा उल्लंघन करायचा तो. पण आज जर तू जिल्हा न्यायालयाच्या आवारात येऊन जर अशा प्रकारचं तू जर करत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. जर एखादा राजकीय लोक ज्या उद्धव ठाकरे गटात जर घेत असेल तर तू वॉशिंग मशीनमध्ये नाही धुवून आलेली आहे, तुला हे माफच केलं ना म्हणून मी तिला शिव्या दिल्या. बाई म्हटलं तू बाहेर नाही, नाही तर तंगड्या तुझ्या हातात दिल्या जाईल. पण पोलिसांनी तिला हे करण्याऐवजी मलाच अडवलेलं आहे. हे पोलिसांचं कोणतं हे आहे? पोलीस स्टेशनला आम्ही कधी धिंगाणा घालत नाही. आम्ही आजपर्यंत पोलीस स्टेशनला जाऊन असं कधी वक्तव्य केलेलं नाही किंवा असा धिंगाणा घातलेला नाही. तुम्ही जर कोर्टात येत असाल तर तुम्ही पहिले प्रधान जिल्हा न्यायाधीशाची परमिशन घेतली का? तुम्ही बारची परमिशन घेतली का? या शिवसैनिकांना कोणी आतमध्ये येण्याचा सल्ला दिला? सगळे शिवसैनिक घुसले का? यांनी हिंदुत्व सोडलं का?